ग्रामीण भागात राहणाऱ्या आजी माजी सैनिकांना आता घरफाळा भरावा लागणार नाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबद्दलची घोषणा केली करमाफीचा लाभ घेण्यासाठी आजी माजी सैनिकांना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचं सा प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे संरक्षण दलातील शौर्य पदकधारक सेवा पदकधारक प्राप्त केलेल्या तसंच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाच्या एका रहिवासी इमारतीला ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून सूट दिली जाते त्याच धर्तीवर राज्यातील आजी माजी सैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता करातून सूट देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आजी माजी सैनिकांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय देशासाठी प्राणाची बाजी लावून निस्वार्थपणे देशाचं संरक्षण करणाऱ्या आजी माजी माजी सैनिकांच्या एका रहिवासी इमारतीचा घर फाड़ा माफ करण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे करमाफीचा लाभ घेण्यासाठी संबंधित जवानाला जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचं सा प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे